दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली. आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. रुग्णसंख्याही वाढत असल्यामुळे पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये परिस्थिती पाहून टाळेबंदीबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दिवाळीमध्ये प्रचंड गर्दी सगळीकडे ओसंडून वाहत होती. सगळेजण दिवाळीच्या आनंदामध्ये सहभागी झालेले होते. मागे आपण गणेशोत्सवाच्या काळामध्ये कार्यक्रम घेतले नाही, परंतु मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी चर्चा केली, त्याचाही परिणाम त्याच्यानंतरच्या काळामध्ये करोनाची संख्या म्हणजे बाधितांची संख्या वाढण्याच्या करता झाला आहे. म्हणून आम्ही आता दिवाळी तर संपली परवा सोमवारी, आता आज मंगळ म्हणजे रविवार आहे. साधारण अजून एक 8-10 दिवस, साधारण काही जणांचं मत आहे की बाबा दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण सगळेजण अनुभवतो आहे. अहमदाबादनी रात्रीचं लॉकडाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा सगळ्या बाबी आहेत. परदेशामध्ये देखील अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन केलेलं आहे. तर इथली आता रोज आम्ही संबंधितांशी बोलतो आहे, किती टेस्टिंग झालं, किती पॉझिटिव्ह आले. आता 12-13 टक्क्यापर्यंत पॉझिटिव्हची संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. अजून एक 8-10 दिवस आपण अंदाज घेऊ आणि काय परिस्थिती राहते त्याच्यावर पुढचे बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. परिस्थिती समोर कशा प्रकारची येते त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण उगीचच मी काहीतरी स्टेटमेंट करायचो त्याच्यातनं आपले नागरिक पॅनिक होतील, आपले सहकारी पॅनिक होतील. त्यामुळे मी आत्ता हेच सांगितलं की काय पॉझिटिव्हची संख्या संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पाहायला मिळते त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत.